हो गया एक द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वायर प्लस पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू जी डिफर बाय वन म्हणजे त्यांच्यातील फरक जो आहे एक आहे तर आपला काय प्रूव करायचा आहे पी स्क्वेअर इज इक्वल टू वन प्लस फोर ए क्यू हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे मग आता क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आपल्याला रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन माहिती पाहिजे पहिलं काम कंपेअर करायचं तुलना करायची आणि तुलना केल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी भेटतात मग आता इक्वेशन दिलेलं आहे मग आता रूट कोण असतात अल्फा आणि बीटा मग आता अल्फा आणि बीटा जे आहे मग आता गिवन इक्वेशन सोल्युशन गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन ए स्क्वेअर प्लस पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू जी आपल्याला दिलेलं इक्वेशन मग कंपेअर किंवा कंपेरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म कंपेरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो तुलना करूया एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट एक्स आहे तिथे कोणी नसतो म्हणजे वन असतो म्हणजे ए ची व्हॅल्यू वन एक्स एक्स आहे म्हणजे बी चा कोएफिशियंट कोण आहे तर बी ची व्हॅल्यू काय सांगा पी अँड सी इज इक्वल टू क्यू मग आता कंपेरिंग टू द स्टँडर्ड फॉर्म मग आता कंपेअर केलं मग अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा हे दोन फॉर्म्युले पाठवायचे मग आता अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए मग आता मायनस बी बाय ए हा फॉर्म्युला आहे मग आता अल्फा प्लस बीटा मायनस ला मायनस बी ची व्हॅल्यू काय सांगा पी आहे डिवाइड बाय ए ची व्हॅल्यू काय म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस पी आर इक्वेशन नंबर फर्स्ट आता अल्फा इंटू बीटा मग आता अल्फा इंटू बीटा चा फॉर्म्युला देतो अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय असतं सी बाय मग आता अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय मग सी ची व्हॅल्यू काय सांगा अल्फा इंटू बीटा सी ची व्हॅल्यू आहे बघा सी ची व्हॅल्यू आहे क्यू इथे क्यू कुठे डिवाइड बाय म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू क्यू इक्वेशन नंबर सेकंड दोन इक्वेशन तयार आणि त्याच्यानंतर सांगे डी फॉर बाय वन म्हणजे या अल्फा आणि बीटा या दोघांचा डिफरन्स किती आहे वन मग इक्वेशन नंबर थर्ड तयार बघा अल्फा आणि बीटा या दोघांचा काय सांगितलं ना डीफर म्हणजे डिफरन्स म्हणजे या दोघांचा डिफरन्स किती आहे वन आहे इक्वेशन नंबर थर्ड मग आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए आता हेच फॉर्म्युला का वापरलं तर आपला काय प्रूव करायचं आहे स्क्वेअर आणि तो फोर आहे म्हणजे हा फॉर्म्युला मी युज करणार मग आता ए म्हणजे कोण आहे तुमचा अल्फा समजा बी म्हणजे कोण आहे बीटा म्हणजे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर हा फॉर्म्युला तयार करायचा म्हणजे इथं फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर प्लस फोर अल्फा इंटू हा फॉर्म्युला तयार मग आता हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये आपला इक्वेशनचे व्हॅल्यू पुट करायचं आहे आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे मायनस पी स्क्वेअर म्हणजे मायनस पी स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा किती आहे वन म्हणजे वन वनचा स्क्वेअर प्लस फोर अल्फा इंटू बीटा क्यू आहे म्हणजे काय क्यू इंटू क्यू मायनस चा स्क्वेअर काय असतो ऑलवेज पॉझिटिव्ह असतो म्हणजे पी स्क्वेअर वन स्क्वेअर ऑफ वन प्लस फोर इंटू क्यू म्हणजे फोर क्यू हेन्स आपण बघा काय सिद्ध करायचं होतं ते भेटलं बघा पी स्क्वेअर वन फोर क्यू तर असे अगदी सोपे प्रश्न असतात असं काय मॅट अवघड आहे असं अवघड नाही बिलकुल ओके okay?